सध्या आम्ही मोपा मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट या मुख्य रस्त्याच्या परिसरात आहोत आणि या रस्त्याच्या बाजूला जर आपण लक्ष मानलं तर या ठिकाणी कचरा उडवण्याचा प्रकार चाललेला आहे. जे बॅनर तयार केले जातात किंवा मोठमोठे कटआउट्स करण्यासाठी जे साहित्य वापरलं जातं आणि ते साहित्य टाकाऊ आणि त्या काही वस्तू या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट व्हावा यासाठी पेडणे तालुक्यातील जनतेने आंदोलनं केली, चळवळ उभारली. शेवटी एकदाचा इंटरनॅशनल एअरपोर्ट झाला, कार्यरत झाला. परंतु रस्ते बघितल्यानंतर हे रस्ते जीव घेणे ठरत असल्याचं चित्र दिसत आहे. अरुंद रस्तेच असतानाच आणि लिंग रस्ता पूर्ण न करताच मोपा विमानतळ सुरू झाला. मोपा विमानतळ परिसरात आत रस्त्याला ज्या पद्धतीने खड्डे पडलेले आहेत ते रस्ते बघितल्यानंतर सरकार किती जागृत आहे हे दिसून येते. तर या मुख्य रस्त्याच्या बाजूला कचऱ्याच्या राशी दिसून येत आहे. हे कसे काय सरकारला दिसत नाही? किंवा ज्या कंपनीने हा एअरपोर्ट तयार केला त्या कंपनीला जे रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्याच्या बाजूला असलेला कचरा कसा काय दिसत नाही असा प्रश्न सध्या नागरिक उपस्थित करत आहेत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तासांसाठी.